नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन मध्ये। आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे बघा, ज्यामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये सण समारंभ म्हटलं की पुरणपोळी आलीच। म्हणूनच आजची डिश आहे पुरणपोळी। साहित्य पाहूया, गव्हाचे पीठ 2 वाटी, चणा डाळ 1 वाटी, गुळ अर्धी वाटी, वेलची पूड 1 चमचा, तेल आणि मीठ आवश्यकतेनुसार। आता कुकरला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डाळ शिजवायची आहे। आता कोमट झालेल्या पाण्यामध्ये डाळ शिजवून घेऊया। डाळ टाकायची आहे आणि डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी 1 चमचा तेल टाकायचं आहे, म्हणजे डाळ छान शिजते आणि सुटसुटीत होते। हलवून घ्यायचं आहे। आता कुकरचं टोपण बंद करूया आणि कुकरला 6 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। कणिक मळून घेऊया आपण। यामध्ये मीठ टाकायचं आहे 1/2 चमचा आणि गरजेनुसार पाणी घेऊन मळून घ्यायचे आहे। पोळीसाठी कणिक थोडी पातळच मळावी लागते, म्हणजे सैल पाहिजे, म्हणजे पोळ्या छान येतात। आणि ज्यावेळी पोळीचा सण करतो आपण, त्यावेळी किमान 1 तास आधी तरी ही कणिक मळून घ्यायचीच, म्हणजे छान भिजते आणि पोळ्या लुसलुशीत होतात। आता ही कणिक मळून झालेली आहे, यावरती 1/2 चमचा तेल घेते मी आणि त्या तेलामध्ये पण कणिक जराशी मळून घ्यायची आहे। अशी 1/2 चमचा असं 2 चमचे तेल यामध्ये घालून अशी थोडीशी मळून घ्यायची आहे कणिक। छान अशी मळून घेतलेली कणिक आपण आता ही भिजण्यासाठी ठेवतोय। जवळजवळ 1 ते 1.5 तास ही कणिक छान भिजू द्यायची आहे। आता कुकरला 6 शिट्ट्या देऊन घेतल्यावर डाळ शिजलेली आहे, डाळीतलं पाणी आपण काढून घेतोय। या पाण्याची आपण आमटी पण बनवतो, ज्याला येळवण्याची आमटी असंही म्हणतात। ही बघा, डाळ शिजलेली आहे व्यवस्थित। जर डाळ नाही शिजली तर परत 2 शिट्ट्या कुकरला द्यायच्या आहेत, म्हणजे छान शिजते, कारण डाळ शिजण्यावरच पोळी अवलंबून आहे। आता कढई गरम करून घेतलेली आहे मी, त्यामध्ये हे डाळीतून आपण जे पाणी काढलं होतं ती डाळ यामध्ये शिजण्यासाठी ओतते मी। आता हे पाणी पूर्ण या गुळाचं आटलेलं आहे बघा, आणि आपलं पुरण जवळजवळ तयार झालेलं आहे, कारण गुळ पूर्ण यामध्ये विरघळलाय। आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड घालायची आहे। आता पुरण वाटून घेऊया आपण। आता पुरण वाटण्यासाठी जाळी घेतलेली आहे, त्याखाली ठेवलेलं आहे, त्यामध्ये शिजलेली डाळ आपण घालणार आहोत आणि ते अशा प्रकारे फिरवून घेणार। अगदी 2 मिनिटांमध्ये हे पुरण तयार होते बघा। आता आपली कणिक आणि पुरण तयार आहे। कणिक बघू शकताय तुम्ही, किती छान भिजलेली आहे आणि पुरण पण छान तयार झालेले आहे हे बघा। अगदी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही। आता आपण पहिल्यांदा गोळा कसा तयार करायचा बघूया। छोटासा गोळा घेतलेला आहे हे बघा, याला जरास पीठ लावून घेते आणि ह्याची अशी पारी तयार करायची। मध्ये थोडस जाड ठेवायचा, जेवढा गोळा घेतला होता त्याच्यापेक्षा जास्त आपण पुरण घेणार आहे यामध्ये घालण्यासाठी। तुम्हाला जेवढा गोळा घेतलाय तेवढं जरी पुरण घेतलं तरी चालतंय, ते यामध्ये असं बसवायचं आहे।
बोटांनी अशी वर कणिक सारायची आहे चौबाजूंनी. ही नंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिटवून घ्यायचे. तयार झालाय बघा गोळा. पोळी पोळपाटाला चिकटू नये म्हणून एक कापड बांधलेलाय बघा मी पोळपाटाला. आता गोळ्याला पीठ लावून घेतलंय आणि हलक्या हातांनी ही पोळी लाटून घेऊया. अशा पद्धतीने गोल फिरवत लाटायची आहे म्हणजे पोळी छान फुगते. तवा ठेवलेला आहे मी टाकलेल्या तव्याला. आपण तेल लावून घेऊया पहिल्यांदा. त्यामध्ये आपण आता पोळी टाकू. पचलेली वरती दिसते पोळी. त्यानंतर ही उलटून घेऊया. तेल लावूया त्या पोळीला. बघा छान फुगलेली आहे. तयार झाली आपली पुरणपोळी. ती छान फुगली आणि चौबाजूंनी पचले बघा. तर आता ही मी प्लेट मध्ये काढून घेते. अशाच जर माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन पण दाबा. गरमागरम लुसलुशीत पोळी आपली तयार आहे. पोळीच्या पूर्ण आतमध्ये पुरण पसरलेले आहे बघू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने छान झालेली आहे पोळी. पोळी तयार झालेली आहे बघा. ही पोळी तुम्ही तुपासोबत दुधासोबत किंवा पोळीच्या आमटीसोबत खाऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.